मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार सहाशे एकोणतीस आलमगीर औरंगजेबाची शिस्त अतिशय कडक होती न्यायदान हे त्याला फार आवडत असे न्यायालयाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तो फार फार दक्ष असे आलमगीर औरंगजेब मिरतजुफ तरवीयत खान याला एकदा म्हणाला न्यायकचेरीत आरडाओरड फार होतो आहे तेव्हा भास्करराव हारकारा याला कचेरीत येऊ देऊ नका न्याय कचेरीतील दंड वसूल करणारा दरोगा अब्दुल कादर हा वारंवार इकडून तिकडे फिरत होता आलमगीर औरंगजाबाने त्याला खडसावले की असले फिरणे बंद करा यापुढे न्याय कचेरीत व दिवाण यातून असे कोणी आमच्यासमोरून इकडे तिकडे फिरता कामा नाही प्रत्येकाने आपापल्या जागी उभे राहिले पाहिजे काजी मोहम्मद हुसेन याला बुरहानपूरचा काजी म्हणून औरंगजेबाने त्याची नेमणूक केली खिल्तीची वस्त्रे अंगावर घालून तो दरबारामध्ये आला त्याला फोन आलमगीर औरंगजेब फारच भडकला आणि म्हणाला याची खिलतीची वस्त्रे ताबडतोब काढून घ्या या काजीच्या जागेवरती दुसऱ्या काजीची नेमणूक करा आणि ता ताबडतोब आलमगीर औरंगजेबाच्या हुक्माचा अंमलबजावणी करण्यात आली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी